आजकाल लहान मुलांना सुद्धा चष्मे लागायला लागलेले आहेत. तुळशीच्या पानाचा रस जर डोळ्यात घातला तर चष्मा लहान मुलांचा निघून जातो. मोठ्या माणसांनी खाऊच्या पानाचा रस घातल्यानंतर सुद्धा निघून जातो. शेवग्याची साल काढायची, ती पाण्यात उकळायची, एक तांब्यावर पाण्यात कडक उकळवायची, गाळून घ्यायची आणि त्यानं ते डोळे धुवायचे, त्यानं सुद्धा चष्मा निघून जातो. डोळ्यांची काळजी घ्या. कापराचं जर समजा कापूर जर त्याचं जर पाणी केलं आणि ते जर वस्त्रगाळ करून ते जरी डोळ्यात घातलं तरी सुद्धा डोळ्याला थंडावा मिळतो. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा त्या कापराचं पाणी घालत चला. बघा, दगडी पाला माहिती असेल तुम्हाला, इकडे काय म्हणतात, कुडकुडी, कुडकुडी, तर त्याचं सुद्धा पानांचा रस जर घातलात आठवड्यातून एकदा जरी घातलात तर आयुष्यात कुठल्याही प्रकारे नसा कमजोर होणार नाही डोळ्यातल्या. डोळ्यांसाठी खूप काही करू शकतो आपण. त्याच पद्धतीने समजा आपल्याला डोकेदुखीचा त्रास आहे, सायनस आहे, ते सुद्धा आपण घालवू शकतो चांगल्या पद्धतीने. गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळून जर समजा ते वस्त्रगाळ केलं आणि त्याच्यात पाणी घालायचं बरं का, थोडंसं वस्त्रगाळ करायचं, नाकात सोडायचं, डोकं पाठीमागे घ्यायचं आणि लगेच बघा दुसऱ्या मिनिटात तुम्ही खाली केल्याबरोबर सगळा सायनस निघून जातो. करून बघा ही गोष्ट. मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल अजून सांगेन. तुळशीच्या पानाचा रस घालायचा, डोकं दुखत असेल, सायनस असेल, तोही निघून जातो. या पद्धतीने खूप करू शकतो. निरगुडीच्या पानांचा रस सुद्धा घालू शकतो, त्यांनाही डोकेदुखीचा त्रास निघून जातो. अजून सांगायचं म्हटलं तर असं किरकोळ जर डोकं दुखायला लागलं, मीठ घ्यायचं, थोडंसं ओलं करायचं आणि कपाळाला लावायचं, बघा लगेच तुमचं डोकं दुखायचं थांबतंय. पूर्वी लावायचे ना दुखायला लागल्यानंतर गुडघ्यांना वगैरे किंवा याला मीठ लावायचे बघा, तर मीठ लावून बघा तुमचं ऑटोमॅटिक डोकं दुखायचं थांबून जाईल. असे कितीतरी इलाज आहेत, करू शकतोय आपण. साधा लसूण जरी घेतलात, लसूण घ्यायचा आणि तो लसूण काय करायचं, चुरडायचा, त्याचं ते तेलकटपण असतो ना, ऑइली असते ना, ते डोक्याला लावल्यानंतर सुद्धा ते डोकं दुखायचं थांबतंय. लसूण चुरडून जर गुडघ्यांना लावला, गुडघेदुखीचा ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी लसूण चुरडून जरी गुडघ्यांना लावला तरी सुद्धा त्यांचे गुडघे दुखायचे थांबतात. पायांच्या नसा फुगलेले असतात, आपण त्याला व्हेरिकोज म्हणतो बघा, आता त्यांनाही तुम्ही ते लावू शकता. तेल म्हणजे ऑइलच असते ते लसणार, लसूण चुरडल्यानंतर ते येतं ना पाण्यासारखं, ते लावा बघा, त्या सुद्धा व्हेरिकोज वेन्स सुद्धा त्यांना कमी येतील. रोज एक लसूण पाकळी खायचं, बीपीचा त्रास निघून जातोय. ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे किंवा येऊन गेलेला आहे त्या लोकांनी काय करायचं आहे, सकाळी आज एक लसूण पाकळी खायची, दुसऱ्या दिवशी उठायचं, आज समजा 7 वाजता खाली असेल, दुसऱ्या दिवशी 7 वाजता एक, 8 वाजता एक, तिसऱ्या दिवशी 7 वाजता एक, 8 वाजता एक, 9 वाजता एक, असं 11 दिवस एक 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 तासाने एक एक वाढवत न्यायची. 11व्या दिवशी 11 लसूण पाकळ्या 11 तासात खायच्या, 12व्या दिवशी 11 खायच्या, 13व्या दिवशी तुम्ही परत 10 खायच्या, 14व्या दिवशी 9 खायचं, असं उत्तरताक्रम करता यायचं. एक चढवत न्यायचा, उतरत आणायचा, परत चढवत न्यायचा, उतरत आणायचा. राईट साईडला जर पॅरलाइज झाला असाल तुम्ही तर तुम्हाला चॅलेंज आहे माझं, असं 3 वेळा होईपर्यंत तुमचं ना पूर्ण पॅरलाइज तुम्ही झालं असताना बोलायला येत नाही किंवा चालता येत नाही, तुम्ही चालायला लागाल, बोलायला लागाल, हे करून बघा आणि मग सांगा. खरंच विनंती आहे, ह्या गोष्टी करायच्या. साध्या साध्या गोष्टी असतात, आपल्या घरात अवेलेबल असतात. आज दालचिनी आहे, सुंठ आहे, लवंग आहे, कितीतरी. आपण डोळ्याला समजा रांजणवाडी उठली, लवंग उगाळायची दुधात आणि त्याचं बरोबर टिकली लावायची, ती रांजणवाडी दुसऱ्या दिवशी गायब होऊन जाते. करून बघा ही गोष्ट. उमराचं फळ असतंय, उंबर माहिती आहे ना, उमराचं फळ घ्या, अर्ध फळ स्मॅश करायचं आणि ते डोळ्यांवरती लावायचं, दोन्ही डोळ्यांवरती, आठवड्यातून एकदा करा, बघा आयुष्यात कधी डोळे खराब होणार नाहीत. आता कानांच्या बद्दल पण, कांद्याचा रस तर आपण घालून कानांची स्वच्छता करू शकतो, ऐकायला पण यायला लागेल. त्याच पद्धतीने तुळशीच्या पानांचा रस सुद्धा चालतो. अजून सांगायचं म्हटलं तुम्हाला तर कधीतरी म्हणजे आता दातांच्या साठी सांगतो, दात मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला पेरूची पानं फार महत्वाची आहेत. पेरूची पानं चावून खायची, दात दुखायला लागलं तर पेरूचं पान चावून खावं, 10 मिनिटात दाढ दुखायची थांबते, दात दुखायची थांबते. वावडिंगा घ्यायच्या चिमडभर आणि त्या भिजवायच्या आणि पांढऱ्या कापडात ठेवून ती दाढेत पकडायच्या, त्यानं सुद्धा तुमचे बघा दाढ दुखीतली सगळी कीड वगैरे निघून जाते, कीड परत येत नाही. अशा पद्धतीने आपण खूप काही करू शकतो. निरगुडीचे पान जर समजा तुम्ही मिठाचा खडा ठेवायचा निरगुडीच्या पानात, त्याला असं गुंडायचं, मोठं मीठ असते ना खडे मीठ, मिळतं की नाही इकडं, तर ते मीठ घ्यायचं खडे मीठ, त्याच्यात ते पानात असं गुंडाळायचं एक खडा आणि जी दाढ दुखते तिथं ठेवायचं, एकदाच ठेवायचं, आयुष्यात परत दाढ दुखली तर विचार. विनंती आहे, गाजराचा रस प्यायचा सलग 15 दिवस, तुळशीचं पाणी पीत चला, गाजराचा रस प्यायचा, गाजर असतात ना माहिती आहे ना, त्याचा रस प्यायचा काढून मिक्सरला लावा, नाहीतर काहीतरी करून तुम्ही काढा ग्लासभर, 15 दिवस प्यायचं, कुठल्याही प्रकारे कॅन्सर होत नाही. तुळशीच्या पानांचा रस जर समजा अनाशी कुठे एक चमचा पिलात नाही, त्याच्यावरती जर कोमट पाणी पिलात तरी कुठल्याही प्रकारे कॅन्सर होऊ शकत नाही. हे करून बघा हो, झाल्यावर कशाला, झाल्यावर मरायचंच आहे मग.
मग ते काय बघायचं नाही. पण ते होऊ नये म्हणून आयुष्य सुंदर आपण कधी करू शकतो, ज्यावेळेस निरोगी असेल तेव्हा. मला सांगा गुडघे दुखायला लागल्यात मरणाच आहे, आणि कुठंतरी सांगितलं चला वैष्णव देवीला बरोबर होते का? नाही बाबा, गुडघ्यानं काय गाईला आलोय, काय वैष्णवी देवी बघतोस, इथंच बघतो बाबा, आता इथनच नमस्कार करतो. अहो हे डोळे मग फोडून घ्या खरं सांगायचं, हे डोळे सौंदर्य बघण्यासाठी दिले निसर्गाचं. आपण निसर्गाकडे कधी बघतो का? बघा निसर्ग कसा वर्षाला तरुण होतो, होतो की नाही? मग आम्ही वर्षानुवर्ष म्हातार होत जातोय. गेल्या वर्षी दिसत होतं त्याच्यापेक्षा ह्या वर्षी म्हातार, आणि ह्या वर्षी दिसतोय त्याच्या पुढच्या वर्षी हातात काठीच, आणि त्याच्या पुढच्या वर्षी तोंडात जातच नाही. परत आपलं हिंडायचं, आणि घरची नुसतं म्हातारी कधी मरते म्हणून वाट बघत बसा. दुसरं काय आहे? खरंच आहे हो, हे एवढं जाडच्या जाड व्हायचं, व्यायाम करायचा नाही ह्या वयात. काय पत्ते पाणी म्हणून, पत्ते पाणी पाळायचं जे असतंय ना ते लिमिट पाळायचं. पत्ते म्हणजे कसं असतं, हे खायचं नाही ते खायचं नाही असं काही करू नका. खावा पण लिमिटमध्ये खायला पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला. तर खूप म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपली पचनसंस्था चांगली राहणं. वावडिंगा एक चमचा घेऊन एक वाटी पाण्यात एक 10-15 मिनिटं भिजत ठेवायचं, नंतर ते पाणी कडक उकळायचं, गाळून घ्यायचं. आणि हे पाणी जर अनाशपुटी जर तुम्ही पिलं पण बरोबर 15-20 मिनिटांनंतर काही ना काही तर खायचं बरं का, नाहीतर हे प्यायचं आणि 2-2 तास फिरायला जायचं काय उपयोग नाही त्याचा. हे केल्यानंतर अनाशपुटी पिलं वर्षातून फक्त 5 दिवस करा, जास्त सांगत नाही. हे वावडिंगाच्या पाण्याचं जर केलं तुम्ही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मिळू शकतात त्याच्यातून. वावडिंगा आहेत हा, काय म्हणाला तुम्ही? वावडिंगा मिरी सारखं असते, काळ्या मिरी सारखं असते, पण छोटं छोटं असते. कुठल्याही दुकानात मिळू शकते तुम्हाला, आयुर्वेदिक दुकानात नसेल तर. तसं कसं आहे आता ह्या काही गोष्टी माहिती नाहीत लोकांना. आता हे वावडिंगा म्हणजे काय विचारायला लागलेत. दगडीपाला इकडं कुटकुटी म्हणतात, आता तिकडं नगर साईडला गेलं तर त्याला कंबर मुडी म्हणतात, शिर्डी साईडला गेलं तर गुडघे मुडी म्हणतात, धुळे साईडला गेलं तर त्याला काहीतरी वेगळंच म्हणतात असं. तर वेगवेगळी नावं असतात प्रत्येक ठिकाणी, असं खूप काही वेगवेगळं आहे किंवा नावं वेगवेगळी असतात. आता वावडिंगा आता पण घरचे इलाज नक्की करा तुम्ही, बाकीचं करण्यापेक्षा ना घरचे इलाज करत चला. औषध खाण्यात आयुष्य घालवू नका, कुठलंच औषध घेऊ नका. मी माझ्या इथं पण सांगतो, माझ्या इथं सेंटरला आलीत ना तर मी सगळ्यांना सांगतोय औषधं एकदाच घ्यायची, परत घ्यायचं असलं इकडे यायचं नाही म्हणून. घरच्या घरी इलाज करायचं. दुसऱ्यांदा जर कोणाला बोलवलं तर मला वाटतंय 90-95% मी फक्त घरचे इलाज देतोय, आणि तेच करायचे, त्यातून बरं होतात. आज लाखो लोक बरे झाल्यात हे फक्त निसर्ग करू शकतोय. निसर्गानं बरं केलेलं आहे, आणि नैसर्गिक जीवन जगा. थोडा तरी शरीराला व्यायाम द्या, थोडा आळोके पिळोके आले पाहिजे, तरच आपण चांगलं राहू शकतोय. गुडघेदुखीचा त्रास निघून जाऊ शकतोय. आता मगाच सांगितलं तूप, कोमट पाण्यातून तूप प्यायचं आहे तर कोमट पाण्यातून तुम्ही तूप प्यायला पाहिजे. याच्यातून संधिवाताचा त्रास पण निघून जातो, गुडघेदुखीचा त्रास निघून जातो, पित्ताचा त्रास निघून जातो. कसं असतंय, पित्ताचा त्रास वाढला की गुडघेदुखीचा त्रास वाढतोय. आणि एक सांगायचं म्हणजे जे लोक खूप भित्रे असतात ना त्यांना गुडघेदुखीचा त्रास जास्त असतोय. म्हणजे आजाराला घाबरणारे असू द्यात किंवा अनामिक भीती, स्त्रियांच्या मध्ये पण गुडघेदुखीचा त्रास होतो कारण अनामिक भीती, झोपच होत नाही. आणि त्याच्यामुळे अजून एक असतं की हार्मोन्स इनबॅलेन्स. हार्मोन्स इनबॅलेन्स मध्ये सुद्धा बघा की कसं असतं, चिडचिड पण वाढतं, चिडचिडतात बघा बायका, कशा चिडचिड्या बनतात. कुठल्या गोष्टीचा राग येईल काही सांगू शकत नाही अशाही बायका होतात. निवांत राहायला बघा, पिंपळाच्या पानांचा काढा प्यायचा, पिंपळाच्या पानाचा काढा करून प्यायचा किंवा रस करून प्यायचा, बऱ्यापैकी होते. अशा वेळेस पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा जाऊन बसायचं, एक पुस्तक घ्यायचं, तासभर जाऊन वाचत बसायचं. मग हार्मोन्स इनबॅलन्स मध्ये खूप चांगला फरक पडतो. वडाच्या पारंब्यांचा काढा प्यायचा, खूप चांगला फरक पडतो. ते कोवळ्या कोवळ्या असतात ना, त्याच्यामुळे सुद्धा हार्मोन्स इनबॅलन्स मध्ये बऱ्यापैकी आपल्याला रिलीफ मिळतं. पोटात दुखणे, मासिक पाळीच्या वेळेस वगैरे, ते सगळं त्यानं पिंपळाच्या काढ्यानं कमी यायला लागतं. करून बघा, गर्भाशयातले गाठी वगैरे कमी व्हायला लागतात. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, साधे साधे इलाज आहेत, आपण फक्त हे केले पाहिजेत. आणि घाबरायचं नाही बरं का, हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना बिलकुल घाबरायचं नाही. हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येत आहे, आणि त्यामुळे तुम्ही घाबरू नका, धीट राहा, नीट राहा, एवढंच सांगतो. आणि नेहमी हसत राहा, आनंदी राहा, नेहमी आयुष्य परत परत नाही हे लक्षात ठेवायचं. आणि चकती सरकली काय झालंय ह्याच्यासाठी सुद्धा खारीक
दोन चमचे खारीक घ्यायची, पावडर करायची, दोन चमचे खारीक पावडर एक वाटी दुधात शिजवायची आणि एक चमचा तूप घालून हे सकाळच्या वेळी नाश्ता करायचा. बघा बऱ्यापैकी ह्याच्यातून तुमचा कंबरदुखीचा, चकती सरकलेल्याचा होऊन जाईल. एकदा जर माझ्याकडे आला तर एका मिनिटात मी सगळं व्यवस्थित करून देतोय. माझ्याकडे आलात तर माझ्या इथं मी ती चकती बसवून एका मिनिटात देतोय, दुसरा मिनिट पण लागत नाही.